केंद्र सरकार ने खताच्या किमती स्थिर ठेवून देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे। हा मोदी सरकारचा मास्टर ट्रोक आहे असेही खोत म्हणाले आहेत। जवळजवळ 14,775 कोटी रुपयांची अतिरिक्त सबसिडी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याचंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। दरम्यान खरीप हंगाम जवळ आला असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्यावे, थकबाकीदार असो अथवा चालू कर्जदार असो अशा शेतकऱ्यांना विना अट तातडीने पीक कर्ज द्यावे। त्याचप्रमाणे चक्रीवादळ राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अशा शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून पेरणीच्या पूर्वी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। केंद्र सरकारनं खताच्या किमती स्थिर ठेवून देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा दिलेला आहे। जवळजवळ 14,775 कोटी रुपये अतिरिक्त सबसिडी खतासाठी देण्यात आलेली आहे। यापूर्वी सबसिडी 80,000 कोटीपर्यंत होती। आपल्या देशामध्ये विशेषतः डीएपी या खताचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्याच्यासाठी लागणारं फॉस्फेट असेल किंवा पोटॅश असेल हे आंतरराष्ट्रीय बाजारातून आपण आयात करत असतो आणि त्याचे दर वाढल्यामुळं देशातल्या खत कंपन्यांनी आपल्या खताचे दर वाढवलेले होते। हे दर वाढल्याबरोबर केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतलेली होती। मी याबाबत यापूर्वीही बोललेलो आहे। केंद्र सरकारमधल्या संबंधित मंत्र्यांच्या संपर्कामध्ये आम्ही होतो आणि त्यांनी आम्हाला ठोसपणाने सांगितलेलं होतं की आम्ही तातडीनं सबसिडी कंपन्यांना वाढवून देत आहोत आणि जे दर पूर्वीचे आहेत तेच दर ठेवण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे। केंद्र सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती। परंतु काही मंडळींनी या प्रश्नाचं राजकीय भांडवल करून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राळ उडवण्याचं काम मात्र या 2-3 दिवसांमध्ये केलेलं होतं। ठीक आहे, आता केंद्र सरकारनं आपला निर्णय घेऊन शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे। आता खरीप हंगाम तोंडावरती आलेला आहे। राज्य सरकारनं बियाणं किमान शेतकऱ्याला या खरीप हंगामामध्ये मोफत द्यावं आणि थकबाकीदार असू किंवा चालू कर्जदार असू त्यांना पीक कर्ज विना आट तातडीनं देण्याची मेहरबानी करावी आणि जे नियमित कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं कबूल केलेलं होतं। ते 50,000 रुपयेचं अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावं, मग समजेल की खरं प्रेम शेतकऱ्याचं आहे का हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या निमित्तानं समजून येईल। निश्चितच चक्रीवादळामध्ये या राज्यातल्या कोकण किनारपट्टीतल्या शेतकऱ्यांचं फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान या राज्यामधल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। अशाही शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई खरीप हंगामाच्या पूर्वी पेरणीच्या पूर्वी त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं एक पुण्य काम राज्य सरकारनं करावं अशी मी राज्य सरकारला कळकळीची विनंती करतो। मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली।